येऊ दे की मग अहो येऊ दे काय ते तुमच्या नावाने घोषणा करतायत देऊ देत की तू कशाला एवढी चिंता करतेस अहो काय भयंकर प्रकार झाला तर अहो आता आपण काय काचेच्या घरात राहतोय का भाऊ 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 मोर्चा आलाय काय करू तुम्ही आज चला आधी तुम्ही आज चला तिकडे काम कर सुट्टीचा भाऊ कोपडे जिल्हा परिषद कामगारांचा मोर्चा घेऊन आलोय संभाजीराव बसा थँक्यू बसायला नाही आलोय मी इथे न्याय मागायला आलोय आता उभ्या उभ्या तुम्हाला न्याय मिळणार आहे का आता एवढ्या लांबनं आलाय घोषणा देत आलाय दमला असाल बसा बसा नाहीतर आम्हाला वाईट वाटेल खाली लोक थांबले आहेत त्यांना उत्तर हवंय तुमच्याकडून आता कसलं उत्तर हे सेक्रेटरी यांचं काय म्हणणं आहे तेवढं ऐकून घ्या हे लेखी निवेदन जरा मोठ्यानं ऐकू नाही आलं त्यांना हे लेखी निवेदन आणलंय ठीक पण आपण यांच्या विनंतीला मान देऊन जरा बसलात तर मला खूप बरं वाटत वर बसलात तरी चालेल उत्तर लवकर द्या भाऊसाहेब निवेदन वाचून पाहण्यासाठी दिलाय अहो त्याची काय गरज नाहीये ह्याच्यात काय ते मी तुम्हाला सांगतो की म्हणजे काय त्या मुकुटरावाचा निषेध आहे आणि त्या कामगाराला नोकरी घ्या म्हणणं आहे खलास इतकंच नाही तर मुकुटरावांच्या सर्व पापांचा पाडा वाचलाय त्यात या माणसानं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा गैरवापर करून खोपडीच्या जनतेची घोर फसवणूक केलेली परिषदेनं आपल्या खर्चानं शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आणला तो गेले कित्येक दिवस याच्या शेतामध्ये आहे याचा त्याला जाब विचारला तर त्याला उत्तर दिलं की ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी ठेवलाय आता दुरुस्ती करायला हा काय तो इंजिनियर आहे नाही हे सगळं आम्हाला ठाऊक आहे कानावर आलंय आमच्या सगळे आणि तरीही तिकडे कानाडोळा करताय असंच समजायचं काय ते काय नाही आता या मुकुटरावाचा कारभार खोपडीची जनता जराही सहन करणार नाही पक्षाचे नेते म्हणून जनतेची तुमच्याकडे मागणी आहे की या मुकुटरावाला अध्यक्ष पदावरून ताबडतोब काढा बरोबर आहे तुमचं म्हणजे काय हे जनतेचं राज्य तेव्हा जनतेच्या म्हणण्याप्रमाणे सगळं व्हायलाच पाहिजे सेक्रेटरी द्या घ्या नाही मी गुलाबजाम घेणार नाही अहो असं काय करता घ्या की अहो हे बघा नाही आपलं काय आप तुमचं आमचं भांडण आहे की पण ते राजकारणात घरात काय आहे त्याच आम्हाला घ्यावं घ्या खाली कामगार थांबलेत आणि बघा तरी गुलाबजाम तरी बघा बघा की घ्या माणसाचा राग असा अन्नावर काढायचा नसतो नाही भाऊंवर आमचा राग नाही राजकीय मतभेद इतकंच अहो मतभेद कसले म्हणायचे ते खरं सांगायचं तर तुमचा हा उमदा स्वभाव तुमचं हे धडाडी सगळं बघितलं की असं वाटतं की विरोधी पक्षात जाऊन तुम्ही वाया चाललाय म्हणून नाही भाऊसाहेब मी विरोधी पक्षात आहे म्हणूनच अन्यायाविरुद्ध ओरडू शकतो तेच म्हणतोय मी तिथं राहून तुम्ही फक्त वरडू शकताय काम काय करू शकताय का ते जर तुम्ही आमच्या पक्षात असता सत्ताधारी पक्षात असता तर न वरडता सगळी कामं झाली असती का नाही मला सांगा तुमच्या म्हणण्याचा अर्थ आता हे बघा म्हणजे आता म्हणण्याचा अर्थ म्हणजे असा आहे की तुमच्यासारखी माणसं आमच्या पक्षात नाही आहेत म्हणून तर ते जे आयला त्या मुकुटराव सारख्या माणसांना चान्स द्यावा लागतो तुम्ही जर आमच्या पक्षात आलात ना तर मग आमच्या पक्षाचा फायदा आहे आमचा फायदा आहे तुमचा फायदा आहे माझा फायदा हा अरे म्हणजे आता बघा तुम्ही इतके वर्ष विरोधी पक्षात आहे हात का नाही मग च्या आयला साधं तुमचं अजून लग्न झालं नाही माझ्यासारख्या सड्यापट्टीला काय करायचंय लग्न काय प्रॉब्लेम आहे काय तुमचं नाही मग तेच म्हणतोय तुम्ही जर आमच्या पक्षात असता तर मग
तुम्हाला लक्षात आलं असतं की आमच्या पक्षात असल्यामुळे तुमच्याकडे संपत्ती असती, पण आता काय झालेलं आहे विरोधी पक्षात? आता इतक्या वर्षानंतर तुम्ही विचार केला की तुमच्या लक्षात, आता म्हणजे सांगायची गंमत काय, जोपर्यंत तुमच्यात दम आहे तोपर्यंत तुम्ही तिथं जाऊ शकता. कुठे? ते म्हणजे जय जयकार करायला जाऊ शकता. पण एकदा असं झालं तर तिथं जाऊन तरी काय उपयोग होणार आहे का? तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आता आपल्याकडे काहीच नाही, बायको नाही, पैका नाही, इस्टेट नाही, तेव्हा काय करणार? तेव्हा एक लक्षात ठेवा, वेळ जायच्या आधी नीट विचार करा म्हणजे झालं. वेळ होतोय. हो हो, उशीर होतोय. मग मी आपल्या सूचनेचा विचार करतो. लवकर करा, लवकर करा, निवडणुका जवळ आलेल्या आहेत, आम्ही पण उमेदवार शोधतोय, आणि तुम्हाला तिकीट मिळालं तर मग काय? भाऊसाहेब, मला तिकीट मिळेल याची खात्री देत असाल तर. आता तशी खात्री असल्याशिवाय आम्ही काय बोललो असतो काय? म्हणजे बघा, म्हणजे झालं सेक्रेटरी. थँक्यू, थँक्यू भाऊसाहेब, थँक्यू. आता खाली जाऊन कामगारांना काय सांगू? सरळ आहे, त्यांना सांगायचं तिथे गेलो आणि भाऊसाहेबांना खडसावलं म्हणावं. त्यांना म्हटलं काय चाललंय, काय कोण येऊ मुकुटराव, काय सगळे थेर चाललेले आहेत, आमच्या लोकांना तो नको आहे, आणि आमचा गेलेला तो काय नोकरीतून काढून टाकलेल्या कामगाराला परत घ्या. भाऊ काय म्हणले, अहो हे करायला का, म्हणजे काय जादू आहे का? फटाक आणि फटाक होणार ना हो. पण ते म्हणाले आधी तुमचं आंदोलन थांबवा, मग सगळं होईल. असं सांगतो. थँक्यू, थँक्यू भाऊ. हा हा, पोचला पोचला गुलाब. भाऊ इकडे ये, इकडे ये. ते खुळ जाऊन सभेत काय बोलतय ते ऐका. जावा जावा. साहेब, कमाल आहे तुमच्या राजकारणाची. का काय झालं? अहो कसलं राजकारण घेऊन बसला त्याच्या आईला डोसक्याला ताप झाला या राजकारणाचा. राजकारणाचा तुम्हाला माहिती नसेल, तिकडे दिल्लीपर्यंत तुमची आणि आमची गोष्ट गेलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, उद्याच हे गाव सोडून दुसरीकडे कुठेतरी जायला लागणार आहे. पळून जायचं. हो पळून जायचं. म्हणजे कुठं जायचं माहितीये काय? जिथं राजकारण नसल, जिथं त्यो कोण त्यो मुकुटराव नसल, जिथं त्यो कावळ्या नसल, जिथं असंभ्या नसल, आणि मुख्य म्हणजे माझी बायजा नसल, तिथं असणार फक्त तू आणि मी.